भारतानं पीओके जाऊन सर्जिकल हल्ला केला याबद्दल सरकारचं कौतुक करायला हवं, मात्र अशा हल्ल्यांची जाहीर वाच्यता करणं चुकीचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर 4 वेळा हल्ले करण्यात आले, मात्र आम्ही कधीही त्याचा गौगवा केला नाही, अशा शब्दात पवारांनी मोदींना टोला लगावलाय. ही कधी काही देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली असे प्रकार येतात आणि त्याला तोंड द्यायचं असतं, जबाब द्यायचा, पण त्याची जाहीर वाच्यता करायची. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री, प्रफुल्ल पटेल आणि मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, 3 वेळेला भारत 4 वेळेला भारतीय सेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन तिथे लोक त्यांच्याचा गौरव कधी केला. विरोधकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, वेळ येईल तेव्हा योग्य ती अस्त्र बाहेर काढेन या मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या विधानावर विरोधकांनी आज तोफ डागली आहे. कुंडल्या आहेत तर त्या बाहेर काढा असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं, तर मुख्यमंत्री सुडाची भाषा करतात हे दुर्दैव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचं सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आदरणीय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विपक्ष म्हणजे आमचे वडीली अनेक वेळा सत्तेतही होते, पवारसाहेब विरोधातही होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आवर्जून मला आज आठवण येते, कारण का बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब या दोघांनी एकामेकावर दिलदारपणे टीका केलेली आहे, पण वैयक्तिक कधी अशी गोष्टी एकामेकावर कधी केलेल्या नाही. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत कुठल्याही आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुडाची भूमिका कधी घेतलेली नाही. त्याच्यामुळे मला खरं तर अतिशय वाईटही वाटलं आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आज असं काल वक्तव्य केलं. त्यांनी जाहीरपणे सांगावं ना, आम्ही असे धमक्याने घाबरत नाही की तुम्ही कोणाच्या कुंडल्या मांडणार, आम्ही समर्थ आहोत. पण याचा अर्थ धमक्या देऊन तुम्ही आम्ही मंत्र्यांचे भ्रष्टाचारच बाहेर काढू नये, तर सरकारचा जो सावळा गोंधळ आहे तोच आम्ही मांडू नये असा त्यांचा जर भ्रम असेल तर तो निदूर काढून टाकला पाहिजे. मराठ्यांना 16% आरक्षण द्यावं असा ठराव भाजप राज्य कार्यकारिणीत पास झाला. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांना सामोरं जाण्याबाबत यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मार्गदर्शन केलं. भाजप राज्य कार्यकारिणीचा आज समारोप झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यावेळी समारोपाचं भाषण केलं. गडकरींनी मराठा आरक्षणाच्या बाजूनं भाजप कटिबद्ध असल्याचं म्हटलंय. मराठा समाजातलं आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण ही वस्तुस्थिती असल्याचंही यावेळी गडकरींनी मत मांडलं. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असंही नमूद करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीने 16% आरक्षण मराठ्यांना द्यावं अशा प्रकारचा ठराव विधानसभेत सुद्धा पास केला, कोर्टात बी अपडेट दिलं. काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीनं अशा प्रकारचा ठराव केला आणि आमचं पूर्ण समर्थन आहे की 16% आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिमच नाही तर अन्य कोणताही धर्म जर असला तर त्या धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नये अशी आपल्या घटनेत तरतूद आहे. अट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा या मागणीसाठी आता मोर्चांची सुरुवात झाली. शरद पवार यांच्या 12 येथे मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. अट्रॉसिटी संघर्ष मुक्त मोर्चासाठी प्रचंड गर्दी झाली. आजच्या या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, त्याचप्रमाणे विशेष न्यायालयीन स्थापना करावी यासह मुस्लिम, मराठा आणि धनगरांना आरक्षण मिळावं अशा अनेक मागण्यांसाठी हा मुक्त मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिकेमुळे वादात अडकलेल्या एदिल हे मुश्किल आणि रईस या दोन चित्रपटांच्या रिलीजसाठी आज इम्फाळनं आपलं वजन टाकण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या चित्रपट सेनेनं हे दोन्ही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे, पण वादाचं केंद्र असणारे पाकिस्तानी कलाकार मात्र पैसे घेऊन निघून गेलेत. आता इथल्या लोकांचं नुकसान करून काय मिळणार असा युक्तिवाद आज इम्फाच्या सदस्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर केला, पण दोन्ही चित्रपटांना विरोध कायम असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. काही पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट रिलीज होऊ देणार नाही ह्या भूमिकेवर आम्ही आहोत आणि त्या संदर्भातच इम्फा ही जी मोठी ऑर्गनायझेशन आहे त्यांचे जे पदाधिकारी टी पा गराव साहेब आणि अशोक पंडित साहेब आणि त्यांचे सहकारी हे आज आम्हाला भेटायला आले आहेत की
म्हणजे निर्मात्यांकडनं की पुढे कशा पद्धतीनं ह्या विरोधात आंदोलन अजून तीव्र करायचं आणि जे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ऑलरेडी चित्रपट शूट झाले ज्याच्यामध्ये हिंदुस्थानमधल्या काही लोकांचा पैसा लागला त्याच्याबद्दल ते आम्हाला आज भेटायला आलेले आहेत. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. अजून आमची काही भूमिका बदललेली वगैरे नाही आहे. भगवानगडाची गेल्या अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होण्याची चिन्ह आहे. दसरा मेळाव्याच्या उपस्थितीवरून महंत नामदेव शास्त्री सानप आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. महंतांनी पंकजा मुंडे यांना राजकीय भाषण करण्यास मनाई केली आहे. तर पंकजा मुंडे यांनी चलो भगवानगड असं ट्विट करून दसरा मेळावा होणारच असे संकेत दिले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या 20-25 वर्षांपासून भगवानगड इथं दसरा मेळावा घेण्यास प्रारंभ केला होता. दरम्यान मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजांनी परळीत गोपीनाथगडाची निर्मिती केली तेव्हा 10 महिन्यांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी आता यापुढे भगवानगडावरून राजकीय भाषण होणार नाही असं जाहीर केलं होतं. पंकजा समर्थक आणि शास्त्री समर्थक यांच्यातील मागील आठवड्यात गडावर हाणामाऱ्याही झाल्या होत्या. शास्त्रीवर गुन्हा देखील झाला होता त्यामुळे इथं मेळावा होणार नाही अशी शक्यता होती. मात्र पंकजा यांनी आज फेसबुक आणि ट्विटरवरून चलो भगवानगड असं म्हणत मी येणार तुम्ही येणार ना असं आवाहन केल्यानं वादाला तोंड फुटलंय. सांगलीमध्ये माथाडी कामगारांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. कार्यालयातील संगणकातला डेटा उडाल्यामुळे कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे पगार रेकॉर्ड उडाले त्यामुळे कामगार संतप्त झाले. पॉन साईड बघितल्यामुळे कार्यालयातील संगणकात व्हायरस आला आणि डेटा उडाला असा आरोप कामगार नेते विकास मगदुम यांनी केला आहे. मौजे टेंभुर्णी इथल्या विठ्ठल बाजार हटाव प्रकरणी शासनाला आत्महत्येची नोटीस देऊनही कारवाई झाली नाही म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर विषारी औषध घेऊन बशीर जहागीरदार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. बशीर जहागीरदार यांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. परभणी जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी गेल्या 3 दशकांपासून गोदावरी नदीवर बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. गोदावरी पाटबंधारे महामंडळानं 68.28 लाख रुपये खर्चून गंगाखेड तालुक्यातील मुळी इथं 18.35 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होईल एवढ्या क्षमतेचा स्वयंचलित दरवाजे असलेला 20 गेटचा बंधारा बांधला खरा पण यात एक थेंबही थांबत नसल्यानं सिंचनाखालील 16 गावांच्या शेतकऱ्यांनी मागील 3 दिवसांपासून सामूहिक आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येते. जोपर्यंत शासन याबाबत काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही असा इशाराही शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली. बुधवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळेंनी भाजप सरकारच्या धोरणाचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांना काम झेपत नसल्यानं त्यांची चिडचिड वाढली आहे. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा विरोधी बाकावर बसावं असा सल्ला सुळे यांनी दिला होता. या वक्तव्याचा भाजपच्या वतीनं निषेध करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बागायती कापूस तसंच ज्वारी बाजरी उडीद सोयाबीन पिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. पंचनामा न करता मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदतीचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही नुकसान झालेल्या पिकांच्या आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा परिसरातील वाघाई शिवारात असलेल्या शेतात माकड हकलण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय शेतकरी दिनकर बिल्लोरे यांच्यावर अस्वलानं अचानक हल्ला केला. यावेळी त्यांनी आरडाओरड केली तसंच स्वतःचा बचाव करण्यासाठी अस्वलाशी झुंज देखील दिली मात्र त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर अस्वलानं त्यांना 2 ते 3 किलोमीटर जंगलात परफटत नेलं. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अस्वलांचे मानवावरील हल्ले वाढत असून आतापर्यंत 1 महिन्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झालेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून ग्रामस्थ वनविभागाप्रती रोष व्यक्त करत आहेत. बुलढाण्यामधल्या संग्रामपूर तालुक्यात अजस्त्र अजगर आढळून आला. काथरखेड पिंपरी शिवारात काशीनाथ व्यवहारे यांचं हे शेत आहे. त्यांच्या शेतात गवत काढत असताना महिला मजुरांना तुरीच्या झाडांमध्ये हा अजगर दिसला. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतातल्या लोकांना बोलावलं. तिथं पाहिलं असता तब्बल 12 ते 15 फुटांचा अजगर दिसून आला. या अजगरानं हरिण फस्त केल्यामुळे तो सुस्तावलेला होता. ग्रामस्थांनी लगेचच सर्पमित्रांना याची माहिती दिली. सर्पमित्रांनी त्याला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं. दरम्यान या भल्या मोठ्या अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
यवतमाळच्या आर्णीमध्ये राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सनं आयोजित केलेल्या पशुधन वाटप कार्यक्रमासाठी वीज चोरी केल्याचं उघडकीस आलं होतं. यानंतर वीज वितरण कंपनीनं आयोजकांवर 10,180 रुपये दंड ठोठावला. आणि जुनिंगमध्ये शासनाचे बळीराजा चेतना अभियान आणि RCF द्वारा आयोजित भव्य कार्यक्रमासाठी भाजपनं पुढाकार घेतला होता. कार्यक्रमस्थळासमोरच असलेल्या इलेक्ट्रिक डीपीमधून कार्यक्रमासाठी विजेची चोरी सुरू होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून परंपरा असलेल्या यवतमाळचा दुर्गोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू असून देवीचा जागर होतो आहे. साक्षात देवीच भूतलावर उतरली आहे असं वाटावं इतका जिवंतपणा असलेल्या मूर्त्या भव्य दिव्य मंडप मनोहारी देखावे रोषणाई संपूर्ण नवरात्रात अन्नदान आणि माता भक्तांचा उदंड उत्साह हे यवतमाळच्या दुर्गोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. तमाम यवतमाळवासियांसाठी श्रद्धास्थान असलेल्या हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळात अहोरात्र भक्तांचा मळा फुलला आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात आज नवरात्राच्या निमित्तानं देवीची मुरली अलंकार पूजा मांडण्यात आली. आई तुळजाभवानी सिंहाच्या रथात विराजमान झाली असून कृष्णाच्या रूपात सजवण्यात आलंय. तिच्या एका हातात बासरी आहे. मन प्रसन्न करणाऱ्या या मुरली अलंकार पूजेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. सांगलीतील कन्या पुरोहित प्रशालेत महाहादगा संपन्न झाला. पारंपरिक गीतांच्या तालावर या महाहादग्यात 1700 विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या महाहादग्याला सांगलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीमधील खेडमध्ये एका महिलेनं 4 बालकांना जन्म दिला. यात 3 मुली आणि 1 मुलगा आहे. भरणेमधील SMS हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. दरम्यान ही जन्मलेली 4 बालकं सुखरूप आहेत. भंडारा जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या अनेक समस्या मागील दशकापासून प्रलंबित आहेत. या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या विविध संघटनांनी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाशी 2 हात केले. मात्र केवळ आश्वासनापलीकडे शिक्षकांना काही मिळालं नाही. त्यामुळे शासनाचं लक्ष पुन्हा एकदा वेधण्यासाठी शिक्षकांनी एकदिवसीय धरणं आंदोलन पुकारलं होतं. तर या एकदिवसीय धरणं आंदोलनात जिल्हा परिषदेच्या 800 शाळा धरणं आंदोलनामुळे बंद होत्या. छत्रपती संभाजीराजेंचं नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी याबाबतची घोषणा केली. नवी मुंबई विमानतळासाठी ज्या पद्धतीनं जमिनी घेतल्या त्याच पद्धतीनं पुणे विमानतळासाठी 2400 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. त्यामध्ये शेतकऱ्यांना भागीदार करून घेतलं जाईल. जागा मिळाल्यावर 3 वर्षात नवा विमानतळ बांधण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुण्यातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पुणेकर लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. निमित्त होतं वाहतूक पोलिसांनी आयोजित केलेल्या विशेष जनजागृती कार्यक्रमाचं. पुणे शहरातील चौकाचौका तसंच रस्त्यांवर मानवी साखळी करून पुणेकरांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याची शपथ घेतली. त्याचप्रमाणे पुण्यातील वाहतूक सुरळीत तसंच सुरक्षित ठेवण्याचं आवाहन केलं. शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था तसंच मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुधारने के लिए आज ट्रैफिक अवेयरनेस डे किया गया है. इसमें हम सब ने शपथ ली है कि न ट्रैफिक के नियमों का उल्लंघन करेंगे न उनको करने देंगे. इसमें तकरीबन एक ह्यूमन चेन क्रिएट की गई जिसमें स्कूल के बच्चे स्टूडेंट्स डिग्री कॉलेज के डॉक्टर्स इंजीनियर्स टीचर्स पुलिस पॉलिटिशियन सब लोग शामिल हुए. जेलमधले असलेल्या पतीला सोडवण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून पत्नीनं एक व्यवसाय निवडला. पण हा व्यवसाय पत्नीला जेलमध्ये घेऊन गेला. पुण्यातील फरासखाना पोलिसांनी पद्मा जाधव या महिलेला अटक केली आहे. ही महिला अवैध शस्त्र विकण्यासाठी पुण्यातल्या सोमवार पेठेत आली होती. त्यावेळी पोलिसांनी तिला अटक केली. पद्मा जाधव आणि तिच्या साथीदाराकडून तब्बल 5 पिस्तोल आणि 11 राऊंड जप्त करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातून त्यांनी ही शस्त्र आणली होती. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अभियंत्यांनी मनसे नगरसेवकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालिकेच्या सर्व 4,200 अभियंत्यांनी उद्यापासून काम बंदची हाक दिली आहे. जोपर्यंत मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष दुरींवर कारवाई नाही तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्धार अभियंत्यांनी केला. तत्पूर्वी सर्व अभियंत्यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे राजीनामे सोपवले. मात्र कारवाई करण्याचं आश्वासन देऊन मेहतांनी सर्वांचे राजीनामे फेटाळून युनियनकडे परत पाठवले. मात्र तरीही अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत मनसे नगरसेवकांविरोधात कारवाईची मागणी केली.
अभियंत्यांच्या या आंदोलनाला मुंबई महापालिकेच्या इतर 14 लाख कामगारांनीही पाठिंबा दिलाय. काम बंद आंदोलन असलं तरी अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्थायी समितीत बिनधास दावा करतात की मुंबईत केवळ 35 खड्डे आहेत, पण वास्तव मात्र नेमकं उलट आहे. एसी रूम मध्ये बसून दावा करायला अधिकाऱ्यांना काय जातो, त्रास मात्र सामान्य मुंबईकरांना सोसावा लागतोय. जरा रस्त्यांवर फिरा म्हणजे मुंबईत किती खड्डे आहेत ते समजतील, अशी संतप्त प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. घाटकोपर पश्चिम इथल्या मेट्रोच्या ब्रिज खालच्या गोळीबार रोडवर 5 मीटर अंतरातच 50 खड्डे आहेत. संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ज्यांना लाटांवर स्वार झालेल्या जहाज प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या रस्त्यावर रिक्षातून प्रवास करावा. मोठ्या लाटांवर जहाज जसं डोलतं तशाच रिक्षा इथं डोलतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.